हमला बे हां आता आप मारो चौके अन छक्के अन चौके अन छक्के अच्छे बैट दे यहां तक तो बैट पर छोटी मोटी है बैट तो बहुत मोटी है सारी अरे तू वापस मतलब उतर लो घर क्रिकेट की साइकिल से साइकिल से एकदम भर करो चलो चालू करूं आप ले रे बॉलर आपने बॉलर है बीवी है बॉलर अबे वीडियो बैन कर पहले पागल अबे छक्का मार दिया उसने यो ब्रो आता आपण करू मोठ्या सोबत टाइमपास काऊन का आपल्या तोंडात फील्डिंग होणार नाही आहे आपल्याला माहित आहे इथं बॉल हरपलेला आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये आज आपण खूप दिवसानंतर ब्लॉग करताय आज गोल पेत आहे तर बघू आज खूप काम आहे जरा फ्रेश वगैरे हो आणि मग जाऊ कारण खूप जास्त काम आहे दिवाळीची साफसफाई दिवाळी आलेली आहे तर कामं पण आलेले आहे तर चला चेस आता आम्ही आलो तो कलर घ्यायला घरासाठी तर कलर घेऊ अजून मग घरी देऊन देऊ आणि मग बाहेर जाऊ हा हे कोण कोण खेळलेलं आहे त्यांच्या लहानपणात चला आज आपण खेळून पाहू खूप काय म्हणतर दाखवी दा पकड कॅमेरा हँडल करा तुम्ही दादा दादा हे असं काय याची हे राहिले तिकडेच कॅमेरा बसून हा पहिल्या बसून दाखवत हे जे राहिले हे याचा सुरत मी लहानपणी खूप खेळलोय खूप जास्त आणि याच्या अंदर अटकते मग असं लहानपणी कार्टून येत होत इकडे दाखव इकडे इकडे दाखव लहानपणी कार्टून येत बेब्लेड नावाचा त्याच्यावर इन्स्पायर्ड आहे हे नाही तर बिल्डिंग बनवण्यासाठी पत्ते आणले आहे किल्ला बनणार आहे अच्छा अच्छा ते धक्का मारल्यावर सगळे एका दमात पडते ते ना पेड वाट पाहिल्यानंतर आपल्यासोबत बुडलेले आहे अभि दादा तर आता आपल्याला जर मला तर माहित आहे घरचं जरा काम चालू आहे तुम्ही कलर देऊन दिला कलरचं तर काम आता म्हणजे होऊन गेलं असणार घरी घेऊन गेल्यावर आपल्याला कलर झालेला दिसणार आहे तर आता आपल्याला जरा स्क्रिप्ट आहे घ्यायचं आहे जे पी ओ पीला लागणार ते अजून काही वस्तू घ्यायचे आहे जे पडदे घेतले ते तर ते घ्यायचे आहे तर चला चौथी मार्केट आम्ही आलो तो पडद्याचे पाईप अजून होल्डर घ्यायला फोल्डर जे एंडमध्ये लागते ते अजून इथं बघा किती साऱ्या व्हरायटीज आहे एवढ्या साऱ्या व्हरायटीज बघून मी झालो तो कन्फ्यूज तर दोन तीन चूज करून मम्मीला फोटो पाठवला मम्मीनं जे म्हटलं ते घेतलं अजून इथे हे काका पाईप काटत आहे आमच्या पडद्याच्या साईड तर आज आपल्याला खूप कामं होते अजून खूप काही केलं पुन्हा आज तर काही काही गोष्टी दाखवल्या नाही काही काही गोष्टी दाखवल्या आणि आज आपण हा घेतला आहे कारण मला शिकायचं होतं खूप टाईमपासून की कसं करायचं म्हणून चांगली गोष्ट आहे काही ना काही शिकणं तर आज तर म्हणजे असं समजा असं वाटत आहे मला की उद्या मला ताप येणार आहे 101% कारण सर्दी झालेली आहे खूप गंदीवाली असं बार बार छीक येत आहे तर बघूया काय होते काय नाही तब्येत कशी होते आणि आज आपल्या घरचा कलर पण झाला तर ते पण बघा अगर तुम्ही सब्सक्राइब नसत केलं चॅनलला तर सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा